कारेगाव भीमा येथे विजय स्तंभावर शौर्य दिन अभिवादन सोहळा सुरक्षित पार पडावा यासाठी पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे। विजय स्तंभाला विविध रंगांच्या 5 टन फुलांच्या फुलमाळांनी सजावट करण्यात येणार असून त्यासाठीची जय्यत तयारी सुरू आहे। 1 जानेवारीला विजय स्तंभावर शौर्य दिन साजरा होत असताना देशभरातून 14 ते 15 लाख भीम अनुयायी दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। यासाठी पोलीस प्रशासनाकडून विजय स्तंभ परिसरात मॉक ड्रिल करून तयारी करण्यात आली आहे। याशिवाय या परिसरात कोणतीही हुल्लडबाजी होऊ नये यासाठी पोलीस बारीक लक्ष ठेवून आहेत। तशी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। यासाठी 7,000 पोलीस व अधिकाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। एक जानेवारी शौर्य दिनाच्या निमित्ताने कशा पद्धतीने आपल्या वतीने तयारी केली जात आहे? 1 जानेवारी 2023 रोजी जे शौर्य दिवस साजरा करण्याकरिता आणि विजयस्तंभला अभिवादन करण्याकरिता जे अनुयायी येणार आहे त्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल पूर्णपणे सज्ज झालेलं आहे। ह्या पूर्ण बंदोबस्तमध्ये 5 ॲडिशनल SPs, 15 SDPOs, अधिकारी कर्मचारी म्हणून जवळजवळ 4,500 पोलीस कर्मचारी ह्या बंदोबस्तासाठी राहणार आहेत। CCTV कॅमेराज, जवळजवळ 300 CCTV कॅमेराज, ड्रोन कॅमेराज, PA सिस्टम, बॅरिकेडिंग ही सगळी व्यवस्था आमच्याकडनं करण्यात आलेली आहे। त्याशिवाय जिल्हा प्रशासनकडनं सगळ्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था, लाईटिंगची व्यवस्था ही सगळी काय झालेली आहे। तर जी समिती शासनाने स्थापित केली आहे त्या समितीच्या माध्यमातून सगळी तयारी येणाऱ्या अनुयायांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी पूर्णपणे तयारी करण्यात आलेली आहे आणि कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे। आज आमची संपूर्ण ब्रीफिंग झालेली आहे, उद्यापासूनच आमचा बंदोबस्त ह्या अलर्ट राहणार आहेत आणि हा येणारा जो 1 जानेवारी 2023 जे बंदोबस्त आहे जे शौर्य दिन साजरा करण्यासाठी लोक येत आहेत ते अतिशय शांतपणे पार पाडलं जाईल याचा मला विश्वास आहे। कोरेगाव भीमाच्या अनुयायांना काय आवाहन कराल? सगळ्या जे अनुयायी आहेत त्यांना माझा हा आवाहन आहे की आपण स्पेशली जे नगर रोडकडनं येणाऱ्या जे अनुयायी आहे त्यांच्यासाठी पार्किंगची मोठी व्यवस्था ही तोरणा पार्किंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तिथे त्यांचे वाहन ठेवण्याची व्यवस्था, सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था ही पोलीस डिपार्टमेंट करणार आहे। त्या ठिकाणी लाईटिंगची व्यवस्था, टॉयलेटची व्यवस्था ही सगळी काय आपण केलेली आहे आणि तिकडनं PMPL च्या बसेसच्या माध्यमातून त्यांना कोरेगावपर्यंत आणण्याची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे आणि तिकडनं फक्त ब्रिज क्रॉस करून जे अनुयायी आहे ते अभिवादन करण्याकरिता विजयस्तंभपर्यंत जाऊ शकतात। तर त्यांना हीच माझी विनंती राहील सगळ्यांना की अतिशय शांतपणे आणि डिसिप्लिनने हे जे आपण जी काय व्यवस्था केलेली आहे त्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो। थँक्यू।